थेट रुग्णालयावरच एअर स्ट्राईक. इस्रायलच्या हल्ल्यात 500 नागरिक ठार. इस्रायलने आपण रुग्णालयावर हल्लाच केला नसल्याचा दावा केला आहे. हमासच्या अतिरेक्यांनीच रुग्णालयात स्फोट घडवून आणल्याचं इस्रायलचं म्हणणं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले. इस्रायल दौऱ्यावर निघताच सगळी योजना मिळाली धुळीस. जॉर्डनने किंग अब्दुल्ला सिसी अब्बास यांच्यासोबतची बायडेन यांची भेट रद्द. तिन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी बायडेन यांना भेटण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. गाझाच्या हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळे सगळं गणित बदललं. शिंदे गटाला मोठा धक्का. बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार. शरद पवारांची ताकद वाढणार. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला दिली सोडचिठ्ठी. गुरुवारी ते शरद पवार गटात प्रवेश करणार. त्यांच्या प्रवेशाने शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार. मराठा आरक्षणला विरोध केला तर कुणाला सोडणार नाही. मनोज चरांगे पाटलांचा इशारा. 40 दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मंत्री छगन भुजबळ यांना आमचा व्यक्तिगत विरोध नाही पण आरक्षणाला विरोध केला तर कुणाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. देशात मोदी शहांचा पर्सनल लॉ. विधानसभा अध्यक्षांच्या हाती भाजपचे तुंतुणे. सामनातून टीकास्त्र. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांची खरडपट्टी काढूनही हे महाशय त्यांचा हेका सोडत नाही. हे लक्षण बरे नाही असा टोला सामनातून विधानसभा अध्यक्षांना लगावण्यात आला आहे. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथून ललित पाटील यांना अटक केली. अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास खलबत. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट घडून आली. कोणकोणते विषय या चर्चेत होते याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीचे दरम्यान रिलायन्स कंपनीकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणुकीची काही घोषणा होते का याकडे लागले सर्वांचे लक्ष. 36,000 लाच घेणाऱ्या महावितरणच्या 2 अधिकाऱ्यांना पकडले. अनधिकृतपणे वीज वापर केल्याच्या कारणावरून केलेला दंड कमी करण्यासाठी वीज ग्राहकाकडून 36,000 रुपयाची मागितली होती लाच. सुयोग दिनकर पाटणकर रवींद्र बापू सुबिरनाळे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई. हिशोब पूर्ण करा तरच यंदा ऊस पुरवू राजू शेट्टी यांचा इशारा. मागचा हिशोब पूर्ण केला तरच यंदा ऊस पुरवठा करू अन्यथा एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही. मंगळवारी आक्रोश यात्रेदरम्यान केले वक्तव्य. पाक खेळाडूसोबत गैरवर्तन. भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानची ICCकडे तक्रार. टीम इंडियाचा हा शानदार विजय पाकिस्तानच्या पचिनी पडलेला नाही. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाक खेळाडूंना लक्ष करत प्रेक्षकांनी गैरवर्तन केल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICCकडे केली आहे.